सर्वांच्या लक्षामध्ये येईल आणि मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टी करता कोर्टामध्ये जायचं प्रत्येक गोष्टीला कोर्टाने न्याय दिला तर दिला नाही तर नाही अशा वेळेला आम्ही सगळी मंडळी बसलो उद्धव साहेब वगैरे आम्ही बसलो त्या दिवशी उद्धव साहेबांनी मुलाखत दिली तेव्हा आपण बघितलं असेल की उद्धव साहेबांच्या हातामध्ये धनुष्य बाण होता केदारजी उद्धव साहेबांच्या हातामध्ये धनुष्य बाण होता तो धनुष्य बाण कुठला होता तुम्हाला माहित आहे 1988-89 साली ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी आपल्या शिवसेना या पक्षाला धनुष्य बाहणी निशाणी मिळवली शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये शिवसेना प्रमुखांचा देवार आहे त्याच्यामध्ये देव देखील आहे आणि त्या देवाच्या बरोबरीनं शिवसेना प्रमुखांनी उभी हयातवर धनुष्य बाण हा देवाप्रमाणे पूजला देवाप्रमाणे पूजला शिवसेना प्रमुखांच्या नंतर तो उद्धव साहेबांनी पूजेला तसाच ठेवला आणि देव समजून म्हणून पूजला आज ते धनुष्य बाण ज्या वेळेला अशा पद्धतीने बाहेर येऊन दाखवायची वेळ आली आपण विचार करा की उद्धव साहेबांच्या मनाला किती यातना झाली असतील उद्धव साहेबांच्या मनाला किती दुःख झालं असेल अरे माझा देव माझ्या देवाऱ्यातून आणून मला लोकांना दाखवायला लागतोय की हा धनुष्य बाण माझ्या वडिलांनी देवाप्रमाणे पूजलेला आज निवडणूक आयोगानं या चोरांच्या हातामध्ये दिला निवडणूक आयोगाने या चोरांच्या हातामध्ये दिला त्या माणसाच्या मनाला काय यातना असतील काय वेदना असतील आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे बसलो वरिष्ठ लोक आमदार खासदार नेते उपनेते वगैरे बसलो आणि तिथं निर्णय झाला ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत ज्याला स्वायत्त संस्था म्हणतात ज्या स्वतंत्र विचारांच्या स्वतंत्र निर्णयाच्या स्वतंत्र न्यायाच्या आणि कायद्याने वागणारे असतील त्या जर स्वायत्त संस्थाच कोणाच्या बटील झाले असतील आणि आपल्या कुठला कुठल्याच न्यायालयामध्ये न्याय जर मिळणार नसेल तर आता शेवटचं न्यायालय ते म्हणजे जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्या जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ आणि त्या निमित्तानं राजनजी ही शिवगर्जना यात्रा एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी नेऊन जनतेच्या दरबारात जायचं जनतेच्या न्यायालयामध्ये जायचं आणि जनतेलाच या ठिकाणी सांगायचं की आता न्याय करणारा खऱ्या अर्थानं न्यायाधीश न्याय करणारा खऱ्या अर्थानं ईश्वर हा जनता जनार्दन तूच आहेस तूच न्याय कर हे सांगण्याकरता म्हणलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट